आपला थोड़ा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मी दिलीप चौधरी। आता पा आजच्या ठळक घडामोडी। ब्लॉक एमच्या संडास टाक्या तोडू नये म्हणून माननीय उपायुक्त जाधव साहेबांना दिले निवेदन। फेक न्यूज परिणाम या विषयावर जिल्हा प्रशासन व माहिती कार्यालयाच्या संयुक्ताने पोलीस ग्राउंडवर घेतली कार्यशाळा। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लडिंग या गावाला सर्व गावातील लोकांकडून केले अभिवादन। कुमारनगर ब्लॉक एमच्या संडास टाक्या तोडू नये म्हणून येथील सर्व नागरिकांनी नगरसेवक उदासी यांच्या विरुद्ध तक्रार करून कामे थांबावी यासाठी उपायुक्त जाधव साहेब यांना महिला व पुरुषांच्या हस्ते निवेदन देण्यात आले। उपायुक्त जाधव साहेबांनी निवेदनाची दखल घेत ताबडतोब काम न करू देण्याची सूचना फोनवरती केली। जोपर्यंत संपूर्ण पाहणी व खुलासा होत नाही तोपर्यंत या ठिकाणी कोणतेही संडासाच्या टाक्या तोडू नये असा आदेश केला। यावेळी अनिता मेवानी, कंचन मेवानी, मनू तनेजा, कोमल मकडेजा, जगदीश तनेजा, आशा गाबडा, रमेश खैजमल, आशा दुडीवाल, प्रीती शर्मा, वंदना मंदान, संतोष पोपली, मयूर सिंधी आदी सर्व उपस्थित होते। गोसावींनी काही सांगितलं असलं तरी मी सांगतो, उद्या माझ्याकडे या, काय परिस्थिती आहे ती सांगा आणि मग ते जनता दर्शन देईल। परस्पर काही नका करू। ते काम ताबडतोब थांबवलेलं आहे, त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो आहे। याच्या पुढे मी दिलेले आहे आमचे विनंती की साहेबांनी याकडे लक्ष द्या। M1 ब्लॉक मधील कंचन मेवाणी करून आम्ही बोलत आहे। आमच्या घराच्या मागे आमच्या संध्याकाळी टाक्या आहे, त्या टाक्या आम्हाला नगरपालिकेने बनवून दिलेल्या आहे। आमच्या वाड्यात नगरसेवक आहेत कशीच भूषण उदासी, त्यांनी आज हे टाक्या तोडायचा आदेश केलेला आहे। आम्ही त्या मागेत आम्ही आयुक्त साहेबांना भेटायला आलेलो आहे की आमच्या टाक्या नाही तोडायला पाहिजे आणि तिथं तो म्हणतो की गार्डन बनायला पाहिजे। ती गार्डनची जागा आहेच नाही, तिथे गार्डन बनवलं कसं पाहिजे? ते गार्डन बनल्यानंतर त्याच्यावर परवा काय भेटेल ते आम्हाला सोल्युशन पाहिजे। आज ते आमच्या बोली खाली आहे, तिथं मुलं मुली येतात भेटतात, आमचे लहान लहान बाळ आहे ते बघून आमच्या बाळावर किती औषध पडतात, त्याच्यानंतर गार्डन बनण्यावर काय प्रभाव बसेल आमचा? आम्ही या न्यायासाठी आलेलो आहे। आम्ही त्या सरांचं खूप खूप सगळं मिळून आभार मानतो आणि एकदा येऊन ते आम्हाला भेट देणं आमच्याकडे सर्वे करून जाईल। आणि त्याच्यानंतर 5 वर्ष झालेले कशी उदासीला, त्या स्वतः आमच्याकडे आलेला नाही आहे बघायला। त्याचा माणूस येतो तो कशीचा भूषण उदासी येतो, तो नगरसेवक नाही आहे, त्याचा अधिकार नाही आमच्याकडे येऊन तोडफोड करायला, तो दादागिरी करतो, त्याचा हे नाही आम्हाला बोलायचं। फेक न्यूज परिणाम या विषयावर जिल्हा प्रशासन माहिती कार्यालयाच्या संयुक्ताने पोलीस कवायत मैदानावर सकाळी 11 वाजता कार्यशाळा घेण्यात आली। उदाहरणार्थ धुळ्यातील एका गुन्ह्यातील 4 आरोपीला पकडलेत आणि सोडून दिले। फेक न्यूज सोशल मीडिया किंवा फेसबुक सीमित नाही, दैनंदिन घडामोडीमध्ये रोजच्या कामकाजामध्ये या गोष्टी पेरल्या जात असतात। फेक न्यूजच्या अनेक शाखा आहेत। यायला कारण आहे अमेरिकाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निवडणुकी लढत असताना त्यांच्या विरुद्ध इतक्या फेक न्यूज झाल्यात आणि ते शेवटी निवडून आलेत अशी माहिती सकाळचे संपादक निखिल सूर्यवंशी यांनी दिली। यावेळी माननीय जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक M रामकुमार चव्हाणसह DSP सचिन हिरे, LCBचे हेमंत पाटील, दत्ता पवार गांगुर्डे साहेब आदी पदाधिकारी व पत्रकार संपादक प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित होते। व्हॉट्सअप मध्ये मला सांगा ह्याची कुठं पोलीस स्टेशनच्या दप्तरी कुठं नोंद आहे का? नाही। तुम्हाला माहित नाही? नाही। गावकरी तुम्हाला तरी कुठं माहित आहे का? गावकऱ्यांना माहित नाही, तुम्हाला माहित नाही, पोलीस स्टेशनला नोंद नाही। पण आतापर्यंत किती मुलांच्या किडन्या काढल्या गेल्या, त्याच्यावर काहीतरी गुन्हा दाखल झाला असेल का नाही, हे तुम्ही प्रत्यक्ष पाहिलंय का? नाही। मला सांगताय, ज्यावेळेस तुला पहिल्या भावाचा फोन तुला आला, तू त्या मोबाईलची किंवा त्या मेसेजची खात्री केली का? तू लगेच तो मेसेज बाट आला, मेसेज टाकला पुढं, आला मेसेज टाकला पुढं, आला मेसेज, अरे त्या मेसेजची खात्री तरी केली का? आणि मित्रांनो मला सांगा, तुम्ही शाळेतले कॉलेजचे विद्यार्थी बाकीचे सगळे आहेत, तुम्ही अशा कुठल्याही प्रकारच्या मेसेजचा तुम्ही खात्री जमा करत नाही, तिची शहानिशा करत नाही। आणि त्यामुळं काय होतं माहितीये का, ज्यांचा पारंपरिक व्यवसाय आहेत असे निष्पाप लोकांचे बळी जात चालले, त्या समाजामधील शांतता सुव्यवस्था धोक्यात निर्माण झालेली आहे। आणि मला सांगा, जरी समजा सपोज जर समजा तुमच्या गावामध्ये अशी अनोळखी व्यक्ती दिसली, तुम्हाला त्या व्यक्तीविषयी जर संशय आला, तुम्ही कायदा हातामध्ये का घेता? तुम्हाला काय अधिकार तुम्हाला त्यांना मारण्याचा? तुम्हाला जर भारत मत्ता के, भारत मत्ता के।
धुळ्यातल्या एका गुन्ह्यातील सीबीने चार आरोपी पकडले, दोन जणांना सोडून दिलं. फेक न्यूज. सांगायचं तात्पर्य असं की फेक न्यूज या फक्त सोशल मीडिया किंवा इतपुरता सीमित नाही, तर त्या दैनंदिन घडामोडींमध्ये आपल्या वाटचालीत रोजच्या आपल्या कामकाजामध्ये ह्या गोष्टी पेरल्या जात असतात. फेक न्यूजच्या अनेक शाखा आहेत, पण प्रत्येक गोष्टीला काही एक कार्यकारण भाव असतो की हे का घडतं आणि हा विषय का समाजापुढे येतो. तर फेक न्यूज हा शब्द यायला कारण झालं अमेरिका. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ज्यावेळेस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत होते आणि त्यांच्या विरोधात देखील इतक्या अफवा पसरवल्या गेल्या आणि इतक्या फेक न्यूज जनरेट केल्या गेल्या की ते शेवटी निवडून आले आणि निवडून आल्यानंतर त्यांनी संपूर्ण जगात फेक न्यूज या शब्दाचा प्रचार सुरू केला. कारण काही झालं की ते म्हणायचं फेक न्यूज आहे आणि मग त्याच्यातनं मग समाजामध्ये हे झालं की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष सारखं सारखं फेक न्यूज असा शब्द का वापरतो. भारताच्या बाबतीत म्हणायचं झालं तर साधारणतः 2016-17 मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाचा एक अहवाल, त्याच्यातला पान नंबर 40, आणि त्या पान नंबर 40 मध्ये आपल्या ज्या आंतरराष्ट्रीय सीमा आहेत, वादग्रस्त सीमा आहेत, तर त्या ठिकाणी 243 किलोमीटरचं फोकसिंग म्हणजे लाईट मोठ्या प्रमाणावर लावल्या जात आहेत आणि 100 किलोमीटरचं काम फक्त राहिलंय, असा एक सेंट्रल मिनिस्ट्रीचा म्हणजे गृह मंत्रालयाचा एक कागद सोशल मीडियावर व्हायरल झाला. लरिंग या गावाला रवींद्र वाकडे यांच्या हातून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे प्रतिमेचे पूजन करून गावातील सर्व लोकांकडून केले अभिवादन. 1 ऑगस्ट 1920 रोजी महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात वाडवा तालुक्यामध्ये वाटेगाव या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला. हे छोटेसे एक कार्यकर्ता होते. अत्यंत गरिबीच्या मातंग समाजात जन्म झाला होता. 18 पगड जातीच्या गावामध्ये जात म्हणजे मातंग समाज होय. त्यावेळी इंग्रजांची सत्ता होती. जर कुठे चोरी झाली तर मांग मार गारुडी अशा समाजाचे पोरांनाच इंग्रज जेलमध्ये टाकून द्यायचे, असे खनखर दिवस अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनात होते, अशी सर्व हकीकत रवींद्र वाकडे यांनी सांगितली. या कार्यक्रमाच्या वेळेस रवींद्र वाकडे सर, सुरभा सोनवणे सरपंच, आत्मदराम सोनवणे, संतोष अंजे खाने, राजू गडरी माजी सरपंच, लताबाई सोनवणे, पत्रकार निलेश जगदाळे, गणेश गवळी, संजय कुसळकर, किसन वाकडे, प्रमोद परदेशी, गोरख पवार, रामलाल बळसाने, गोरख जगदाळे, विनोद माले आदी सर्व गावातील ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते. अर्थात अण्णाभाऊ साठे, आपण ज्यांना अण्णाभाऊ साठे या नावाने ओळखतो, अण्णाभाऊ साठेंचा जन्म अतिशय गरीब कुटुंबामध्ये झाला, ज्या मातंग समाजाला आणि दलित समाजाला वेशीबाहेर त्या काळामध्ये जागा होती, वेशीच्या बाहेर राहायला त्यांना परवानगी होती, अशी गावाच्या सेवा करण्यामध्ये व्यस्त असलेल्या मातंग समाजामध्ये त्यांचा त्या वाटेगाव येथे जन्म झाला आणि तिथून त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तर 18 विश्व दारिद्र्य 18 पगड जातीच्या गावामध्ये सगळ्यात दारिद्र्य असलेली जात म्हणजे मातंग समाजाची होती आणि त्या मातंग समाजामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला, ज्या काळात या देशामध्ये या राज्यामध्ये इंग्रजांची सत्ता होती. तर इंग्रजांच्या सत्तेमध्ये जे कोणी मांग महार रामोशी किंवा जंगलामध्ये राहणारा आदिवासी यांना त्या काळामध्ये गुन्हेगाराची उपमा दिली आलेली होती आणि त्या काळामध्ये गावागावामध्ये अशी परिस्थिती होती की आज जे लळिंग गाव आहे, आज जो हा परिसर आहे किंवा आजच्या महाराष्ट्रातली जी गावं आहेत, तर त्या गावामध्ये आता बऱ्याच प्रमाणामध्ये समानता येण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आता जातीपाती नष्ट होण्याच्या मार्गावर आलेल्या आहेत. तरी देखील त्या काळामध्ये तो विषय खूप महत्त्वाचा होता आणि गुन्हेगार म्हणून जन्माला आलेल्या जातीमध्ये
अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला। जर कुठे चोरी झाली तर सरळ इंग्रज अधिकारी त्या गावामध्ये फिरायचे आणि मांगमार रामोशीच्या पोरांना त्या ठिकाणी जेलमध्ये कैदीमध्ये टाकायचे। तर त्या काळामध्ये फकीरा नावाचा एक तरुण तडपदार योद्धा म्हटला पाहिजे, जसं आपण चित्रपटामध्ये मराठी हिंदी इंग्रजी चित्रपटामध्ये रॉबिन हुड पाहिला असेल तर तशा पद्धतीचा त्यावेळेचा रॉबिन हुड फकीरा रानोजी मांग हा त्या सातारा जिल्ह्यामध्ये एक गोरगरीब लोकांसाठी दैवत म्हणून आलेला होता आणि इंग्रजांचा खजिना लुटून तो चाललेला होता। तर अण्णाभाऊ साठे ज्या घरात जन्माला आले होते त्या ठिकाणी वालूबाई होती त्यांची आई, तर वालूबाईला त्यांनी बहीण मानलेलं होतं। त्या वालूबाईंना त्यांनी त्या ठिकाणी वंजळभर म्हणजे दोघं हाताने वंजळभर सुरती रुपये जे त्यांनी लुटून आणलेले होते ते सुरती रुपये त्या ठिकाणी दिले आणि सांगितलं की तुझ्या घरामध्ये एक कोहिनूर हिरा जन्माला आलेला आहे, हा आपल्या समाजाला न्याय देईल आणि या समाजाची भविष्यातली ओळख तुझा पोरगा होईल असं मला काहीतरी स्वप्नात आलं आणि मला वाटलं की तू गरोदर आहे, कदाचित तू बाळाला जन्म दिला आहे म्हणून मी तुझ्या घराकडनं आलो। आता पहा आजच्या ठळक घडामोडी, आजचे बातमीपत्र येथे संपले, पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।